सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम एस यूट्यूबरमध्ये। आपण इथे तूप बनवणार आहे, तर तूप बनवण्यासाठी आपण इथे जमा केलेली जी साई असते दुधावरची ती घेतलेली आहे आणि ती आपण रोज साई त्या दुधावरची काढून घेत होतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवत होतो। आता आपण ह्याला बाहेर काढून ठेवलेलं आहे। आता आपण ह्याला विरजण्यासाठी ह्याच्यात 2 चमचे दही टाकणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला दही त्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे आहे जे आपण दही आणि साईचं जे मिक्स केलेलं आहे त्याला आपल्याला विरजण्यासाठी 1 रात्रभर ठेवायचं आहे। आपण ह्याचं लोणी बनवणार आहे मग उद्या। तुम्ही बघू शकता आपलं जे आहे ते विरजण काय टाकलं होतं किती छान विरजलेलं आहे। अशा पद्धतीने विरजून घ्यायचं आहे आपल्याला 1 दिवस आणि रात्र ठेवून। आता तुम्ही ह्याच्यामध्ये 1 गिलास थंड पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला। 1 ग्लास थंड पाणी ओतल्यामुळं ह्याच्यात लोकर लोणी येते। आता आपण या ब्लेंडरनी ब्लेंड करून घेणार आहोत। अशा प्रकारे माझ्याकडे ब्लेंडर आहे। हे जे आहे माझ्याकडे बॉस कंपनीचं आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता। 7-8 वर्ष झाली मी याला वापरत आहे, काही सुद्धा झालेलं नाही आहे। जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही हे जे आहे मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये टाकून सुद्धा ब्लेंड करून घेऊ शकता। आणि आपल्याला ह्याच्यात थंडीच्या दिवसात पाणी ओताचं नाही आहे, कारण की लोणी ते आपल्याआप लोकर येतं। आणि गरमीच्या दिवस असेल तर थंड पाणी किंवा बर्फचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, त्याच्याने लोकर लोणी येते। आपल्याला अशा पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। बघू शकता तुम्ही 2 मिनिटात आपले लोणी किती छान प्रकारे आलेलं आहे ह्याला। आता आपण ह्याचा लोणीचा जी गोळा असतो तो बनवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता हे पाणी कसं क्लीन आलेलं आहे, पांढऱ्या कलरचं नाही आलेलं, म्हणजे आपले लोणी जे आहे चांगल्या पद्धतीने धुऊन झालेलं आहे। आता आपण या लोणीला कडवायला ठेवणार आहे तूप बनवण्यासाठी। बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने लोणीला एका बाजूला करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघू शकता आता आपण आपला जे गोळा आहे लोणीचा ती तयार व्हायला आलेला आहे। हे बघा आपला हा लोणीचा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आपला हा लोणीचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण हे जे गोळा आहे त्याला 4 ते 5 पाण्याने छान धुवून घेणार आहे आणि मग ह्याला तूप बनवण्यासाठी कडवला ठेवणार। आता आपण या लोणीला धुवून घेत आहोत। तुम्ही बघू शकता धुताने हे जे पाणी घेतलेलं आहे ते पूर्ण व्हाईट कलरचं झाले, पांढऱ्या कलरचं झालेले। जोपर्यंत हे चांगलं पाणी येत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याला धुवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता हे पाणी कसं क्लीन आलेलं आहे, पांढऱ्या कलरचं नाही आलेलं, म्हणजे आपलं लोणी जे आहे चांगल्या पद्धतीने धुवून झालेलं आहे। आता आपण या लोणीला कडवायला ठेवणार आहे तूप बनवण्यास। बघू शकता आपण हे तूप बनवण्यासाठी लोणीला कडवायला ठेवलेलं आहे। बघू शकता हे कसं लोणी मेल्ट होत आहे, वितळत आहे। बघू शकता कशा पद्धतीने वितळत आहे हे लोणी। तुम्ही बघू शकता आपलं लोणी पूर्ण वितळलेलं आहे आणि आपल्याला हे जेव्हा आपण तूप कडवून तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे, कारण की ती जी क्रीम असते ती खाली लागते, पण मी इथे
नॉनस्टिकचं कढई भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामुळं ते माझं असं पण चिपकणार नाही. पण जर तुम्ही स्टीलची कढई वगैरे वापरत असाल तर तुमचं खाली चिपकू नये म्हणून अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत जा तुम्ही, त्याच्यामुळं मग तुम्हाला भांडे धुण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता असं बुडबुडे येऊन त्यातलं जे तूप जे लोणी बन लोणीची तूपमध्ये बनतं आहे ते तुमच्या हातावर पडू शकतं, उडू शकतं ते बाहेर. त्याच्यामुळं आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आपलं जे तूप बनायला आहे ते तयार होय ते तूप बनायला आलं आहे. तुम्ही बघू शकता माझी जी क्रीम आहे ती थोडी पण खाली चिपकलेली नाही आहे आणि तूप पण आपलं बनत आलेलं आहे. बघू शकता कसं तूप दिसत आहे. आता मी या तुपाला तुम्हाला कड देऊन दाखवणार आहे. ते कसं द्यायचं आहे ते आपण बघूयात. ज्यावेळेस आपलं तूप जे आहे ते अशा पद्धतीने बनन तेव्हा आपल्याला ह्याच्यात कड द्यायचं आहे. आपण पाण्याचा ह्याच्यात शिपक देणार आहे. बघू शकता तुम्ही ह्याचा आवाज ऐकू शकता. अशा पद्धतीने आपण कडून गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तुळशीचे काय पानं टाकत आहोत. ह्याने सुगंध खूप छान येतो तुपाचा आपल्या. आता मी जी गॅस आहे ते बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपलं तूप तयार झालेलं आहे. आपण ह्याला गाळून घेतलेलं आहे. आपल्याला तूप जे आहे ते थंड झाल्याच्या नंतर गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या तुपाला. तुम्ही बघू शकता आपलं तूप दाणेदार आणि रवाळ किती चांगलं झालेलं आहे. तुम्ही पण असं ट्राय करून बघा घरी तूप बनवून. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकन दाबा. आपण पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.